नमस्कार, कुकिंग एंड ट्रॅव्हलिंग विथ सुप्रिया मध्ये तुमचं स्वागत आहे. चला पाहूयात आज आपल्या किचन मध्ये कोणती रेसिपी बनते. आज आपण सांबार रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी तुरडाळ घेतली आहे एक वाटी, ती आपण पाण्यात घालून स्वच्छ धुऊन भिजत घालूया. तोपर्यंत आपण भाज्या बाकीच्या बघूयात. मी भाज्या घेतल्या त्या तुम्हाला सांगते. सांबारसाठी वांगं घेतलं आहे, शिमला मिरची घेतली आहे एक, दुधी घेतली आहे, शेवग्याची शेंग घेतली आहे, गाजर घेतलं आहे, काळा भोपळा घेतला आहे, बटाटा घेतला आहे. आता ह्या भाज्या स्वच्छ धुवून आपण कुकरला लावून घेऊया. आपण आता ह्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घेऊया. आपण याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून कुकर गॅसवर ठेवूयात आणि 2 ते 3 शिट्या काढून घेऊयात. डाळ आपली भिजत घातली होती आपण, ती आपण आता शिजवून घेऊयात. हे बघा, आपण कुकरला लावून घेतली होती भाजी होती आपण, ती चांगली शिजवून घेतली. हे बघा बटाटे पण आणि तुरडाळ आपण शिजवून घेतली. आता आपण फोडणी बघूया. त्याआधी आपण मसाले बघूया. सांबार रेसिपीसाठी लागणारे मसाले: कढीपत्ता, हिरव्या 2 मिरच्या, चिंचेचा कोळ, गूळ, राई, हिंग, हळद, लाल तिखट, सांबार मसाला, मीठ, कांदा आणि टोमॅटो. तेल तापायला ठेवलंय आपण, घालूया. मोहरी, कढीपत्ता, हळद, मग अशी मी तुम्हाला दाखवायचं विसरून गेले. मेथी दाणे पण आपण टाकणार आहोत. 2 मिरच्या हिरव्या, पण आता डाळ घालून घेऊया. तिखट, मीठ, चवीनुसार घाला मीठ. बॉईल केलेल्या भाज्या घालून घेऊ. चिंचेचा खोळ, गुळ, मी काळा गुळ घेतलाय, आणि सांबार मसाला. कुकरला भाज्या लावल्या होत्या ना, त्याचं उरलेलं पाणीच आपण वापरले आता याच्यामध्ये. असं फ्राय घेतलं, आता हे आपण वरून घालून घेऊयात. हे बघा, आपलं सांबार तयार आहे. तुम्हाला आता मी बाउलमध्ये काढून दाखवते.